मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावर असलेला हा आहे मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष. इथे असलेला फलकही आता प्रशासनानं काढून टाकलाय. राष्ट्रपती राजवट लागू झाल्याचा हा सगळ्यात मोठा साइड इफेक्ट. नागरिकांचे हाल होत आहेत. या कार्यालयाबाहेर प्रतीक्षा करत असलेले हे रणधीर पाटील, एका अपघातात त्यांच्या हाताच्या शिरा ब्लॉक झाल्या. शस्त्रक्रियेसाठी त्यांना मदत हवी आहे, पण कक्षच बंद असल्यानं निधी अभावी शस्त्रक्रिया होत नाहीये. ऍक्सिडेंट झाला बाईक वरन, त्यात शिरा चॉक ऑफ झाले, तर हात उचलत नाही पूर्ण. त्यामुळे तिथं बॉम्बे हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट झालं, ऑपरेशन केलंय, तर 10 दिवस झाला. तर मुख्यमंत्री साई निधीसाठी अर्ज करायला आलतोय, तर आता ते बंद जायचं या राष्ट्रपती लागवटीमुळे. पाटील यांच्याप्रमाणेच आशा हरचणानी याही सकाळपासून कार्यालयाबाहेर उभ्या आहेत. ससून रुग्णालयात त्यांची बहीण किडनी ट्रान्सप्लांटसाठी दाखल आहे, मात्र त्यांनाही मदत मिळालेली नाही. हम लोग फॉर्म भर के गए, उसके बाद 15 दिन के बुलाए थे, उसके बाद भी हम लोग आए तो अभी बोले 10 दिन के बाद आओ. आज 15 दिन हो गए, उसके बाद हम लोग आए तो आज भी बंद है. हे आहेत सुनील शिंदे, अहमदनगरहून आले. त्यांना भावाच्या शस्त्रक्रियेसाठी तातडीची मदत हवी आहे, पण इथे येऊन त्यांची निराशा झाली आहे. ते ऍक्सिडेंटमुळे कोमामध्ये गेलेले आहेत आणि डॉक्टरांनी त्यांना ट्रीटमेंट घ्यायला सांगितलेली, तर ते त्यांचे चार्जेस भरपूर असल्यामुळे मी इथे मदतीसाठी आलो, पण आल्यानंतर ऑफिस बंद दिसल्यामुळे मी निराश झालोय. मुख्यमंत्री सहायता कक्षात योग्य ती शासकीय प्रक्रिया कागदपत्रांची पूर्तता करूनही आर्थिक मदत मिळत नाहीये. या गरजूंना तातडीनं मदत देणं गरजेचं आहे. सलग दुसऱ्या दिवशीही मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष बंद असल्यामुळे ग्रामीण भागातून, खास करून जे रुग्णांचे नातेवाईक या ठिकाणी मदतीच्या अपेक्षेने आलेले आहेत, त्यांची मात्र मोठी निराशा होतीये. जे उपचार अत्यावश्यक आहेत तातडीने करायचेत, असे उपचारही करता येत नाहीयेत. तर शेकडो रुग्णांच्या फायली मुख्यमंत्री सहायता कक्षात अडकलेल्या आहेत, त्यामुळे या सगळ्यावर लवकरात लवकर तोडगा काढणं गरजेचं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट शंकरसह दीपाली जगताप पाटील, झी मीडिया, मुंबई.